नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण कोण कसा तयार होतो, त्रिकोण कसा तयार होतो, त्रिकोणाला किती कोण किती बाजू असतात याची माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला दिलेल्या आकृतीतील त्रिकोण शोधणे हा घटक अभ्यासायचा. आपल्याला परीक्षेमध्ये दिलेल्या आकृतीमधील लपलेले त्रिकोण शोधून एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे हे शोधायचं आहे. त्यासाठी आपण एका क्लुप्तीचा वापर करणार आहोत, तिची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला पाहूयात मग आपण हा व्हिडिओ.